तुमच्या प्रत्येक क्षणांची अचूक माहिती मिळवण्यासाठी पहा फक्त एनसीएन न्यूज। आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। कोजागिरी पौर्णिमेनिमित्त सातपूर विभागातील प्रभाग क्रमांक 9 मधील ध्रुवनगर येथील श्री सप्तशृंगी देवी मंदिरात देवीची महाआरती तसेच महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते। शिवसेनेचे नाशिक जिल्हा संपर्क प्रमुख भाऊसाहेब चौधरी यांच्या हस्ते देवीची महाआरती करण्यात आली। या कार्यक्रमाप्रसंगी शिवसेनेचे महानगर प्रमुख सुधाकर बडगुजार, मनपा गटनेते विलास शिंदे, छावा क्रांतीवीर सेना संस्थापक करण गायकर, नगरसेवक संतोष गायकवाड, प्रभागाच्या कर्तव्य दक्ष नगरसेविका हेमलताताई कांडेकर, माजी नगरसेवक तथा प्रभाग सभापती सदाशिवदादा माळी, सामाजिक कार्यकर्ते दिनकर कांडेकर, वैभव ठाकरे, साहेबराव जाधव, बाळाजारे, सम्राट सिंग, अविनाश गायकर, सचिन निकम, प्रभाग 9 शाखा प्रमुख संतोष पवार, प्रवीण इंगवले, सोनू काळे, सुमित बच्छाव, मनीषाताई गांगुर्डे, मंगलताई खोटरे आदींसह प्रभागातील नागरिक हे मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी उपस्थित मान्यवरांचा सत्कार प्रभाग क्रमांक 9 सामाजिक कार्यकर्त्या सविता घरण गायकर, प्रमोद जाधव यांच्या हस्ते करण्यात आला। यावेळी उपस्थित मान्यवरांना मार्गदर्शन करताना जिल्हा संपर्क प्रमुख भाऊसाहेब चौधरी यांनी सांगितले की गेल्या 4.5 वर्षांमध्ये प्रभाग क्रमांक 9 मध्ये शिवसेना पक्षाचे काम खूप चांगले झाले आहे। कोरोना काळामध्ये 7,000 कुटुंबांना अन्नधान्याचे किट वाटप, 10,000 कुटुंबियांना रोगप्रतिकारक आर्सेनिक गोळ्यांचे घरोघरी जाऊन वाटप करण्यात आले। माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी मोठ्या प्रमाणात रक्तदान शिबिर, हिंदुहृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त प्रभागातील महिलांना वस्त्रदान, ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार दरवर्षी केला जातो। तसेच सर्व थोर महापुरुषांच्या जयंत्या मोठ्या उत्साहात साजरा होत असून शिवसेनेच्या वतीने जे काही कार्यक्रम दिले जातात ते सर्व कार्यक्रम या प्रभागात राबवले जातात। त्याबद्दल सर्व शिवसैनिकांचे मी अभिनंदन करतो। तसेच प्रभागातील अनेक समस्या वेळोवेळी आंदोलन करून शासनाच्या निदर्शनात आणून देण्याचे काम या प्रभागातील शिवसैनिकांनी केलेलं आहे। या प्रभागातील अनेक समस्यांचे निराकरण करून या ठिकाणच्या लोकांना न्याय देण्याचे कामही शिवसेना पक्षाच्या वतीनं करण्यात आलेले आहे। त्यामुळे येणारा काळ हा शिवसैनिकांसाठी खूप चांगला आहे। या भागात निश्चितपणे शिवसेनेचा भगवा ध्वज फडकवल्याशिवाय या ठिकाणचे शिवसैनिक शांत बसणार नाही। या ठिकाणची परिस्थिती येणाऱ्या काळात बदलायची असेल तर शिवसेना उमेदवारांना आपण येणाऱ्या काळात विजयी कराल असा विश्वास मला आहे। या भागातील नागरिक लोकशाहीला मानणारे आहेत, सूज्ञ असे नागरिक परिवर्तन करण्यासाठी कटिबद्ध झालेले आहेत। यावेळी महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर, शिवसेना गटनेते विलास शिंदे यांनीही मार्गदर्शन केले। यावेळी सदाशिव माळी, सामाजिक कार्यकर्त्या सविता गायकर, प्रमोद जाधव, करण गायकर यांनी कुठल्याही परिस्थितीत या भागात शिवसेनेचा भगवा ध्वज फडकवणार म्हणजे फडकवणार असा शब्द आलेल्या मान्यवरांना दिला। जसा महिषासुर मर्दिनी भस्मासुराचा वध करते त्याचप्रमाणे या वर्षी सीमोल्लंघन होऊन या राक्षसी प्रवृत्तीचा नाश होऊन या भस्मासुराचा वध आम्ही या ठिकाणी करू आणि तरच खऱ्या अर्थाने हा प्रभाग भयमुक्त होईल असं आम्हाला सर्व नागरिकांना वाटतं। कारण आज बघितलं असेल गेल्या कित्येक वर्षापासून या ठिकाणी नागरिक काही ठराविक लोकांच्याच याच्यातून जात हे करत होते, पण आता नागरिकांना एक खंबीर नेतृत्व त्यांच्या मागे आता आलेलं आहे आणि शिवसेना पक्ष तुम्हाला सर्वांना माहीत आहे 80% समाजकारण आणि 20% राजकारण या धोरणातून चालतं आणि आम्ही सर्व नागरिकांच्या मागे मोठ्या भक्कमपणे उभे आहोत। आपण सर्वांनी कुठल्या येत्या निवडणुकीमध्ये शिवसेना पक्षाच्या असो राष्ट्रवादीच्या असो जी पक्षाची युती होईल त्यांनी आता सर्व पक्षीय आम्ही सर्व एकत्र आलो आहे, आपण सर्वांनी खंबीर राहावे असे मी जाहीर आवाहन करतो। आज शिवाजीनगर येथील ध्रुवनगर येथे इथे सप्तशृंगी मंदिरामध्ये महाआरती ठेवण्यात आलेली होती। शिवसेनेचे अनेक पदाधिकारी आलेले होते आरतीसाठी। इथे आम्हाला जो काही आरतीचा मान दिला त्याबद्दल मी इथल्या सगळ्यांचे आभार व्यक्त करते आणि कोजागिरी पौर्णिमेनिमित्त सगळ्यांना शुभेच्छा देते। दुसऱ्यांदा मला महा आरतीला बोलवलेलं होतं, त्याच्यामुळे मी सर्व मंडळाचे मी सर्व सभासदांचे आभार मानते आणि उजयगिरीच्या दिवशी त्यांना सगळ्यांना शुभेच्छा देते। आमच्या प्रभागाकडनंही त्यांना शुभेच्छा देते। कोजागिरी पौर्णिमेच्या मुहूर्तावर शिवाजीनगरमधील ध्रुवनगर या ठिकाणी सप्तशृंगी मातेच्या मंदिरात
महाप्रसादानिमित्त महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते। या महाआरतीसाठी शिवसेनेचे संपर्क प्रमुख आदरणीय भाऊसाहेब चौधरी साहेब, शिवसेनेचे महानगर प्रमुख सुधाकरजी बडगुजर, गटनेते विलास अण्णा शिंदे, आमच्या कर्तव्यदक्ष नगरसेविका हेमलताताई कांडेकर, माजी नगरसेवक सभापती सदाशिवदादा माळी, याचबरोबर अनेक मान्यवरांनी आजच्या या महाआरतीसाठी उपस्थिती दिली। खरोखर दसरा हा सण होऊन गेला आहे आणि या प्रभागामध्ये सीमा उल्लंघन हे निश्चित आहे। या सीमा उल्लंघनामध्ये येणाऱ्या काळात जे दैत्यवृत्तीचे व्यक्ती आहेत, ज्या प्रवृत्ती आहेत, त्या अपप्रवृत्तींना ठेचण्यासाठी ही सगळी संघटित झालेली यंत्रणा, आई सप्तशृंगी चरणी मी प्रार्थना करतो या सगळ्या लोकांना शक्ती देवो, यश देवो, बळ देवो। आजचा या महाप्रसादाचा योग आमच्या सर्व या मंडळाच्या सभासदांनी आम्हाला तो योग मिळवून दिला, ते करण्याचं भाग्य आम्हाला दिलं त्या दादा माळी, याचबरोबर अनेक मान्यवरांनी आजच्या या महाआरतीसाठी उपस्थिती दिली। खरोखर दसरा हा सण होऊन गेला आहे आणि या प्रभागामध्ये सीमा उल्लंघन हे निश्चित आहे। या सीमा उल्लंघनामध्ये येणाऱ्या काळात जे दैत्यवृत्तीचे व्यक्ती आहेत, ज्या प्रवृत्ती आहेत, त्या अपप्रवृत्तींना ठेचण्यासाठी ही सगळी संघटित झालेली यंत्रणा, आई सप्तशृंगी चरणी मी प्रार्थना करतो या सगळ्या लोकांना शक्ती देवो, यश देवो, बळ देवो। आजचा या महाप्रसादाचा योग आमच्या सर्व या मंडळाच्या सभासदांनी आम्हाला तो योग मिळवून दिला, ते करण्याचं भाग्य आम्हाला दिलं, त्याबद्दल मी सर्व मंडळाचे मनापासून आभार व्यक्त करतो। सर्वांना कोजागिरी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा। कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन सप्तशृंगी मित्र मंडळ शिवाजी